इथे आपल्या दोन्ही पद्धतीच्या चॉकलेटची रेसिपी तयार झालेली आहे. नमस्कार, मी तेजश्री. सखी सहेलनी मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण दोन पद्धतीने चॉकलेट्स बनवणार आहे, डार्क चॉकलेट्स म्हणा किंवा एनवेज चॉकलेट्स. तर पहिली पद्धत खूप सगळ्यात सोपी आहे, अगदी म्हणजे अगदी कोणीही बनवू शकते ही चॉकलेट्स. तर इथे मी मिल्क कंपाऊंड 200 ग्रॅम घेतलेला आहे आणि डार्क कंपाऊंड 100 ग्रॅम घेतलेलं आहे. हे मॉर्डेस आहे आणि हे पॅकेट तुम्हाला डीमार्टमध्ये वगैरे किंवा बाकीच्या शॉपिंगमध्ये आरामात मिळेल. तर इथं तुम्ही डार्क चॉकलेट जास्त देखील वापरू शकता, पण मी डार्क चॉकलेट थोडं कमी वापरले आणि मिल्क कंपाऊंड जास्त वापरलेलं आहे. तर आता ह्याला मी बारीक कट करून घेते. या पद्धतीने बारीक कट करून घेऊया, जेणेकरून काय होईल, मेल्ट व्हायला ते इझी जाईल. तर इथे आपले सगळे बारीक क्रश करून झालेले आहेत चॉकलेट्स. इथे मी एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे चांगलं. आपण आता याला डबल बॉइलिंगची मेथड युज करणार आहे. चॉकलेट्सला नेहमी डबल बॉइलिंगची मेथडच युज करत होती ना. फक्त आपल्याला काय करायचं की त्याचा जो खालचा तळ आहे तो पाण्याला चिकटला नाही पाहिजे, एवढं अंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेंटेन करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून घेऊया. थोडं थोडं मेल्ट व्हायला लागले आपले चॉकलेट. व्हाईट कंपाऊंड बऱ्यापैकी मेल्ट झालेले आहे. आपण आता ह्याच्यामध्ये डार्क कंपाऊंड घालूया. तर हे आपलं मिक्स झालेलं आहे, आपण आता याला खाली घेऊया. तर चॉकलेट्स बनवण्यासाठी इथे मी सिलिकॉन मोल्ड पण घेतलेला आहे चॉकलेटचा आणि आपला रेग्युलर ट्रे देखील घेतलेला आहे. ह्याला मी हलकंसं तेलाने ग्रीस केले ज्याच्यामध्ये आपण घालणार आहे. आता आपण याच्यामध्ये चॉकलेट्स घालूया. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व सोबतची घंटी दाबा. हे थोडं घट्ट झालेलं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बाकीचे कुठलेही पदार्थ ऍड नाही केले, तर हे लवकर सेट होईल. तर इथे माझे माउल्ड भरून झालेलं आहे आणि इथे मी आपल्या आईस ट्रे मध्ये पण टाकलेलं आहे. आता हे माझं थोडं मिश्रण घट्ट झालं होतं, तर तुम्हाला जरा पातळ हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1-3 चमचे दूध ऍड करून थोडं पातळ करून घेऊ शकता. पण आता हे घट्ट असल्यामुळे मला जास्त याला फ्रोज करायची गरज नाही, तर मी याला फ्रीजरमध्ये 1 तासासाठी ठेवून देणार आहे. 1 तासानंतर बघू. चॉकलेट चांगले सेट झालेले, आपण याला आता काढू. बघू शकता किती छान आलेले आणि किती इझिली देखील निघतंय. इथे आपले हे मॉल्डमधले आपण काढून घेतलेले आहेत. आपण आता ट्रेमधले बघूया. तर एक माझ्या मुलगीने ऑलरेडी काढून ठेवला होता, तो देखील पटकन निघालेले. आपण याला चाकूच्या हेल्पने थोडस निघून जाईल. ते बघा किती इझिली निघालेले आणि खूप छान देखील झालेले. त्याच पद्धतीने बाकीचं देखील काढून घेऊया. तर आपण एका पद्धतीचे चॉकलेट्स बघितलेले, आता आपण प्युअरली होममेड बघणार आहोत. तर इथे मी 3 टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे. 2.5 स्पून म्हणजे 2.5 टेबलस्पून इथे मी वनस्पती तूप घेतलेलं आहे. तुम्हाला कोकोनट ऑइल यूज करायचं असेल तर ते देखील यूज करू शकता, पण बऱ्याच लोकांना ते यूज करायचं नसतं, म्हणून त्याला ऑप्शनल मी हे आपला डालडा वनस्पती तूप म्हणजे आपला डालडा वापरलेला आहे. तूप वापरायला काही प्रॉब्लेम नाही, पण तुपाचा हलकाशा स्मेल त्या चॉकलेटमध्ये मग राहतो, त्याच्यासाठी मी हे वापरले. किंवा कोका वॉटर देखील मिळतं, ते देखील यूज केलं तरी चालेल. आणि इथे 1/4 म्हणजे 1/4 कप पिठी साखर घेतलेली आहे. आता आपण हे दोन्ही आधी साईडने चाळून घेऊया, म्हणजे गुठळ्या वगैरे काय असेल तर ते निघून जातील. आपण हे चाळून घेऊया आणि गुठळ्या वगैरे असेल तर ते प्लेस केलं तर निघून जातील. हे आपलं चाळून झालेलं आहे. इथे आपण पहिल्या पद्धतीसारखंच डबल बॉइलिंगचा वापर करणार आहे. तर अगोदर आपण हे वनस्पती तूप चांगलं वितळवून घेऊया आपला डालडा.
याला आपण चांगलं वितळवून घेणार आहे. बऱ्यापैकी गरम झालं पाहिजे. तर हे आपलं गरम झालेलं आहे चांगलं. आपण याच्यामध्ये आपले चाळून घेतलेलं सगळं मिश्रण घालूया. आता मिक्स करून घेणार आहे. जसजशी साखर विरघळत जाईल तसतसं हे थोडं पातळायला लागलेलं आहे. अजून एक 5 मिनिट आपण हलवणार आहे असं. तर हे बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे. साखर चांगली शिजली गेली बघू शकता. आता आपण याला खाली उतरवून घेऊया. तर याला याच्यामध्ये आता आपण 1/2 चमचा व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. आपण आता हे याच्यामध्ये भरून घेऊया. तर हे आपलं बनवून झालेलं आहे. तर हे थोडस टॅप करूया. 1-3 मिनिट टॅप करायचे आणि आता ह्याला पुन्हा आपण 1 तास फ्रीजर मध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी. इथे आपले 1 तास फ्रीज मधून झालेले आहेत. आपण काढून घेऊया. हे देखील सुंदर आलेले. तर इथे आपल्या दोन्ही पद्धतीच्या चॉकलेटची रेसिपी तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. तसेच व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करत जा. धन्यवाद.